हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. एके रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण स्ट्रीट स्टाईल दाबेली कशी बनवायची हे पाहणार आहोत. ती खूप सोप्या पद्धतीने. चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. त्यासाठी मी येथे एक कांदा बारीक कट करून घेतला आहे. हा कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा. त्यानंतर एक डाळिंब सोलून त्याचे मी दाणे काढून घेतले आहेत. त्याचबरोबर बारीक पिवळी खारी शेव घेतली आहे व थोडीशी कोथिंबीर. व त्यानंतर मी ही शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतले आहेत. नंतर आपण त्याचे साल काढून हे शेंगदाणे अर्धे अर्धे करून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथे दाबेलीचा जो मसाला आहे तो घेतला आहे. त्याचबरोबर उकडलेले अर्धा किलो बटाटे घेतले आहेत. व त्यासाठी जी मेन गोष्ट आहे ती म्हणजे पाव घेतले आहेत. सुरुवातीला आपण याचं जे स्टफिंगसाठी लागणार आहे बटाटा आहे तो तयार करून घेऊयात. त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले आहे. तेल गरम झाले की नंतर आपण त्यामध्ये बटाटा स्मॅश करून टाकणार आहोत. दाबेलीचा मसाला हा तुम्ही रेडीमेड विकत आणला तरी चालेल, किंवा घरीच लाल मिरची पावडर व थोडीशी साखर आणि मीठ हे ॲड करून हा आपला घरगुती पद्धतीचा दाबेली मसाला तयार होतो तो टाकला तरी देखील चालेल. मी इथे बटाटा टाकून त्यानंतर जे शेंगदाणे तळले होते ते टाकून त्यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि तयार दाबेली मसाला टाकून घेतला आहे. यामध्ये मी सर्व गोष्टी एकत्र करून ठेवल्या होत्या, त्यामुळे मी यामध्ये नंतर वरून मीठ ॲड नाही करत आहे, कारण या मसाल्यामध्ये मी ऑलरेडी मीठ ॲड केलेले आहे. व हे नंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही हा मसाला कमी जास्तही करू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मी आणखीन थोडासा दाबेली मसाला टाकून घेत आहे. व हे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे. एक 2 ते 3 मिनिट आपण हे स्टफिंग असंच परतून घेणार आहोत. हवं असल्यास तुम्ही वरून थोडीशी साखर देखील टाकू शकता. हे स्टफिंग तयार झाल्याच्या नंतर मी यामध्ये एक थोडीशी कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे. आता आपण दाबेली बनवायची कशी ते पाहूया. सुरुवातीला मी एक पाव सेपरेट करून घेत आहे. एका चाकूच्या साह्याने आपण हा पाव मधोमध कट करणार आहोत. आपल्याला हा व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण आतमध्ये आत स्टफिंग भरू शकतो. हे बघा, सुरुवातीला आपण जो दाबेलीचा आपण मसाला तयार केला आहे ते स्टफिंग आपण या पावावर व्यवस्थित पसरून घेऊयात. त्यानंतर मी यावर कांदा टाकून घेत आहे. कांदा तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जे तळलेले शेंगदाणे होते ते मी बघा अशा पद्धतीने फोडून घेतले आहे. त्यानंतर डाळिंबाचे दाणे व थोडीशी शेव आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे. व हा पाव व्यवस्थित प्रेस करून दाबून घेत आहे. याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व दाबेल्या तयार करून घेतल्या आहेत. आता आपण ही दाबेली भाजून घेऊयात. त्यासाठी मी येथे लोखंडाचा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे. मी येथे तुपाचा वापर करत आहे. तुम्ही बटर वापरले तरी देखील चालेल. थोडेसे तूप टाकून त्यावर आपण ही दाबेली ठेवून घेणार आहोत. मी येथे सर्व दाबेली एकाच वेळेस भाजून घेत आहे. हवं असल्यास तुम्ही एक एक करून देखील भाजू शकता. मी ह्या सर्व दाबेली ठेवून घेतल्यानंतर यावर पुन्हा एकदा मी तूप टाकून घेत आहे. दाबेली भाजताना तूप जास्त प्रमाणात लागते. आपण जितके तूप टाकू तितक्या ह्या व्यवस्थित अशा खरपूस भाजल्या जातात. आणि जेवढी आपली दाबेली व्यवस्थित भाजली जाईल तेवढी तिची टेस्ट छान लागते. गॅस हा मीडियम हीटवर ठेवायचा.
व उनतलीच्या सहाय्याने एका एका दाबेलीला असे प्रेस करत जायचे, जेणेकरून ही व्यवस्थितरित्या भाजली जाईल. मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा. याच पद्धतीने मी एक 5 ते 6 मिनिट ह्या दाबेली अलटून पलटून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्यांचा कलर एकदम चेंज झाला आहे आणि व्यवस्थित अशा खरपूस ह्या दाबेली भाजल्या गेल्या आहेत. एकदम आपण जसं मार्केटमध्ये खातो त्याच पद्धतीने आता मी ह्या काढून घेत आहे. आता आपली ही दाबेली खाण्यासाठी तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.